नमस्कार, आज आपण पाहणार आहोत लहान मुलांसाठी रवा आणि पनीरचा चिला कसा बनवायचा। इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे, 1/4 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप दही घेतलेलं आहे आणि 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। मीठ आपण चवीनुसार ॲड करणार आहोत व इथे मी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, गाजर किसून घेतलेला आहे आणि थोडासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे व कोथिंबीरही बारीक चिरून घेतलेली आहे। आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पनीर ॲड करत आहे, दही, रवा आणि गव्हाचं पीठ घालून आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। इथे मी 1/2 कप पाणी वापरलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत। बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओत पाहू शकता। आपल्याला हे जास्त पातळही बनवायचं नाही आहे। आता इथे मी मीठ ॲड केलेलं आहे। आता आपण बारीक चिरून घेतलेल्या सर्व भाज्या यामध्ये ॲड करूयात। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजेच लहान मुलांना ज्या आवडतील त्या सर्व भाज्या यामध्ये ॲड करू शकता। कोबीसुद्धा तुम्ही यामध्ये बारीक चिरून ॲड करू शकता, शिमला मिरची ॲड करू शकता। आता आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात। पनीरमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन्स बऱ्याच प्रमाणात असतात, त्यामुळे हा चिल्ला लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक आहे। तसेच मुलं जी भाज्या खात नसतील त्या सर्व तुम्ही बारीक चिरून यामध्ये ॲड करू शकता। आता आपण हे झाकण ठेवून 1/2 तास बाजूला ठेवणार आहोत। 1/2 तासानंतर आपण याचे चिले बनवायला सुरुवात करणार आहोत। त्याआधी आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात। आता इथे मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे, यावर 1 चमचाभर तेल ॲड केलेलं आहे। तेल सर्वत्र आपण पसरून घेऊयात। इथे मी 1 चमचाभर बॅटर तव्यामध्ये ॲड केलेलं आहे। चमच्याच्या साहाय्याने आपण हे बॅटर थोडंसं राऊंड शेप हलक्या हाताने पसरवून घेणार आहोत। आता आपण यावर झाकण ठेवून 1-3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवर खालच्या बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा चिला आपण भाजून घेणार आहोत। आता वरच्या बाजूला सुद्धा आपण थोडंसं तेल ॲड करूयात व पलटून हा चिला दुसऱ्या बाजूने सुद्धा 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तो भाजून घेणार आहोत। लहान मुलांसोबतच घरात मोठ्यांसाठी सुद्धा हा चिल्ला तुम्ही बनवू शकता। लहान मुलांना बनवून झाल्यावर तुम्ही यामध्ये बारीक चिरून मिरची ॲड करू शकता किंवा मिरची पावडरही यामध्ये ॲड करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन हेल्दी रेसिपी पाहायला मिळतील। धन्यवाद।